रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पावसाळ्यात प्रचंड पाऊस, मात्र उन्हाळ्यात दरवर्षी होत असलेली पाणी टंचाई, पाण्यापासून वंचित असलेली शेती, या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून झापाची वाडी येथील प्रकल्प मासुली परिसरातील 4 ते 5 वाड्यांचा आधार बनणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मासुर्ली येथे पहिला प्रयोग शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रकल्पातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असून भविष्यात या परिसराचे नंदनवन होणार आहे, असे प्रतिपादन राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातील मासुर्लीपैकी झापाची वाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पूजन प्रसंगी केले. राधानगरी तालुक्यातील धामणी मासुर्ली परिसर पावसाचे आगार म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात प्रचंड पाऊस आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण येथील नागरिकांची गेली कित्येक वर्षे फरफड सुरूच आहे. जलसंधारण विभागाकडून झापाची वाडी इथे लघुपाट बंधारेचे काम सुरू आहे. अपुऱ्या निधीअभावी हा प्रकल्प बंद अवस्थेत होता. 2011 साली 7 कोटी 34 लाख रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. हा खर्च झाल्यानंतर उर्वरित काम रखडलेल्या अवस्थेत होते. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पास पुन्हा 2018 साली 14 कोटी 65 लाख रुपयाची सुधारित मान्यता घेऊन प्रकल्पाच्या कामास गती निर्माण झाली आणि या प्रकल्पामध्ये पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे मासुर्ली अस्वलवाडी कुंभारवाडी झापाची वाडी या गावांना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी पाणी मिळणार आहे. राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रकल्पातील पाणीपूजनाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थित नुकताच संपन्न झाला. प्रचंड पाऊस पडत असताना सुद्धा दरवर्षी उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई आणि शेतीला मिळणाऱ्या पाण्याचं दुर्भिक्ष, या सगळ्या प्रश्नांवरती एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सुरुवात आज झापाचीवाडी प्रकल्पामुळे मासुर्ली परिसरामध्ये होते. या प्रकल्पाचा उपयोग परिसरातल्या 4-5 वाड्यांना शेतीसाठी होणार आहे. पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यातला बंदिस्त पाईपलाईनचा उपयोग कॅनॉलच्या ऐवजी केल्यामुळं लोकांना अधिकाधिक पाणी योग्य पद्धतीनं मिळेल आणि जमिनीचाही अपयोग होणार नाही अशा पद्धतीची एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना या निमित्तानं सुरू होते. निरंजन पाटील, रायगड मिरर, कोल्हापूर.